नमस्कार मी आपले स्वागत आज एकोणीस एप्रिल सकाळच्या सात झाले आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या कडक लॉकडाऊनचे जिल्हा स्तरावरील आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी जाहीर केले यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व काही गुरुवारी रात्री आठ वाजेपासून ते एक मे पर्यंत बंद राहणार आहे मात्र यात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या मेडिकल रुग्णालय किराणा भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यांना वगळण्यात आलेले आहे यामुळे सकाळी सात ते अकरा या, या वेळेत सुरू राहणार आहेत कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या कडक नियमावली नुसार जिल्ह्यात शासकीय कार्यालय पंधरा टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत यात आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला वगळण्यात आलेले आहे जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून आज उद्या प्रवान वायूची निर्मिती सुरू होणार आहे यामुळे जिल्हा रुग्णालयाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहेत हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित होण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मी स्वतः लक्ष ठेवून होतो या सह जिल्ह्यात कोरोनाची स्थिती भयंकर असून आता लसीकरणावर भर देताना पहिला डोस घेतलेल्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात यावा अशा सूचना राज्यमंत्री प्राजा तनपुरे यांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाला दिले आहेत राज्यमंत्री तनपुरे यांनी गुरुवारी जिल्हा रुग्णास भेट देऊन तेथील विभागाची पाहणी केली जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे तांडव थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही गुरुवारी नव्याने बत्तीस मृत्यूसह तीन हजार एकशे शहात्तर नवे कोरोना रुग्ण वाढले आहे यामुळे कोरोना उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता बावीस हजाराच्या पुढे गेली असून काल एकाच दिवसात तीन हजार पासष्ट रुग्णांनी कोरोना मात केली आहे हीच जिल्ह्यासाठी एकमेव जमीची बाजू ठरली आहे जिल्ह्यात काल अखेर एक लाख चोवीस हजार सहाशे नव्वद रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण संगमनेर शहरातून जाणारा जुना नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर खुर्द बस स्टँड ते इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत नऊ किलोमीटर रस्त्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून चोवीस कोटी छप्पन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून यातून या रस्ते चौपदीकरण सुशोभीकरण होणार असल्याने शहराचे वैभव आणखीन वाढणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना दुर्गादाई तांबे यांनी सांगितले की संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर खुर्द बस स्थानक हे अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतचा रस्त्यावर सातत्याने मोठी वाहतूक वर्तळ असते शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्वप्रथम नऊ किलोमीटरचा विना टोल बायपास मंजूर करून घेतला महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असताना इयत्ता पाचवी आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शिक्षण परिषद विभाग मुंबई विभागाच्या वतीने मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदरकर कार्यवाह शिवनाथ दराडे महिला आघाडी प्रमुख वैशाली नाडकर्णी संघटन मंत्री सुहास हिरलेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिली आहे अशी माहिती शिक्षण परिषद नेते बाळासाहेब गोडके यांनी दिली आहे याबाबत ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार